टार्गेट स्पर्धा परीक्षा या व्हिडिओमध्ये आपण नवीन तलाठी भरती संदर्भात महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनल सबस्क्राइब करा, कारण तलाठी भरती 2022 संदर्भात ज्या काही नवीन अपडेट असतात तसेच तलाठी भरती 2022 चॅनलवर लवकरच सराव सुरू होणार आहे। तुम्हाला सरावामध्ये सहभागी व्हायचं असेल तर सर्वात अगोदर चॅनल सबस्क्राइब करणे गरजेचे आहे। नक्की चॅनल सबस्क्राइब करा आणि सरावाचा भाग बना। पाहूया आजचे अपडेट। महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यामध्ये लवकरच 75,000 रिक्त पदांची भरती होणार असल्याची महत्त्वाची माहिती दिलेली आहे। आणि या ज्या 75,000 जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये महसूल विभागाचा देखील समावेश आहे, कारण विविध विभागामध्ये रिक्त पदसंख्या मोठ्या प्रमाणात आहे। आणि याच पदसंख्येचा विचार करून येत्या काळामध्ये 75,000 रिक्त पदांची भरती होणार असल्याची माहिती दिलेली आहे। ही जी भरती होणार आहे 75,000 ती विविध विभागांमध्ये होणार असून महसूल विभागामध्ये होणाऱ्या भरतीचाही यामध्ये समावेश आहे। आपण पाहिलेलं आहे 2019 नंतर तलाठी भरती झालेली नाही, आता महाराष्ट्र राज्याला नवीन महसूल मंत्री लाभलेले आहेत आणि या महसूल मंत्र्यांच्या मार्फत नवीन भरती प्रक्रिया होणार आहे। तर पोलीस भरती संदर्भात आपल्याला बातमी पाहण्यास मिळालेली आहे की लवकरात लवकर भरती सुरू होणार आहे। आणि कालच्या न्यूजपेपरला बातमी आहे की ज्या काही 75,000 पदांच्या रिक्त भरती सुरू होणार आहे या भरतीला 15 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे। तर याचाच अर्थ आपल्याला तलाठी भरती संदर्भातही महत्त्वाची आणि चांगली बातमी मिळू शकते 15 सप्टेंबरपर्यंत। 15 सप्टेंबरनंतर तलाठी भरतीला सुरुवात देखील होऊ शकते, जाहिरात देखील येऊ शकते, कारण नवीन भरती प्रक्रिया आता सुरू होणार असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। 15 सप्टेंबरपासून राज्यामध्ये मेगा भरती होणार आहे आणि या मेगा भरतीमध्ये महसूल विभागातील भरतीचाही समावेश आहे, महसूल विभागातील जागांचाही समावेश आहे। तर नक्कीच 15 सप्टेंबरपासून नवीन तलाठी भरती संदर्भात आपल्याला जाहिरात किंवा ऑफिशियल अपडेट पाहण्यास नक्कीच मिळणार आहे। तर तलाठी भरती 2022 संदर्भात नवीन अपडेट, नवीन कुठलीही अपडेट आली की ती तुम्हाला लगेच आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळणार आहे। चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। या ठिकाणी पहा, भारतीय स्वातंत्र्याचा जो अमृत महोत्सव साजरा झालेला आहे 75वा, या निमित्तच 75व्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील विविध 75,000 जागांची भरती होणार आहे, यामध्ये विविध विभागांचा समावेश आहे अशीही माहिती त्यांनी दिलेली आहे। आणि या पदसंख्येत आणखीन काही हजारापर्यंत वाढ होण्याची देखील शक्यता आहे अशी माहिती स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। आणि ही जी माहिती आहे ती त्यांनी विधानसभेचं जे अधिवेशन चाललेलं आहे त्या अधिवेशनादरम्यान दिलेली माहिती आहे। तर नक्कीच तलाठी भरती 2022 सुरुवात होणार आहे, लवकरच सराव सुरू ठेवा। परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।